आम्ही या जे मोर्चा काढला होता ते एमएसबीचा विरोध होता. भाषा पंथी वापरली आहे की सहकार्य करावं आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याच्या तयारीत आहोत. आणि बघा साहेब, मी नवीन आलेला आहे आणि इथं मला नेटवर्क समजून घ्यायला धावपळ करावं लागतं. काय प्रॉब्लेम्स खूप आहेत ते समजून घेण्याचा दिवस बघतोय आता. तर मी जर दुसऱ्या ऑफिसमध्ये बसून राहिलो बरं. माझी विनंती आहे. बरोबर. तुम्हाला तुमच्यामुळे आमच्या पोलिसांना पण धोका होतोय. लांब थांबायला सांगायला तुम्ही माझ्या जवळ येत आहे. मी आता कोरोनातून बरा झालोय. बरोबर आहे का नाही? तुम्हाला परवानगी तर आम्ही दिलेली नाही. परवानगीतून लेखी स्वरूपात नाकारलेली आहे आम्ही. बरोबर आहे. आता इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात, ठीक आहे, जे काय कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही करू. बरोबर आहे. परंतु तुम्ही आता इथून तरी पुढे चार लोकांनी गेलं पाहिजे. तुमचं काम झालेलं आहे. आता इथून जाणार एवढे लोक आणखी परत ते कोरोनाचा आपल्याला हे सोशल डिस्टन्स राहणार नाही. तिथं कोण असतील लोक? रोडला इकडे शेजारी स्लम एरिया आहे, तिथले लोक येतील. बरोबर आहे की नाही? तर इथपर्यंत गेलेलं आहे, ठीक आहे, तुमचं काम झालेलं आहे. तिथं जा, चार लोकांना तुमचे घ्या इथून. तिथं जाऊन आपण नियोजन देऊ. बाकीचे लोक इथं सावलेलं थांबतील तोपर्यंत. रोडवरती गर्दी पण होणार नाही. आम्ही साहेब मोर्चा काय रोडवर काढायला आलो की एमएसबीचा समोर? तुम्हाला मोर्चाला परवानगी दिलेली नाही. आम्हाला नाही दिली आहे. तर आम्ही तर प्रामाणिकपणे तिथे आमचे सांगितल्याप्रमाणे आमचे चार माणसं वरती जाणार. आम्ही जे हा आमच्या आंदोलनाच्या एमएसबीचा नाही. पण पोलिसांनी जे नाकारलेलं आहे परवानगीचं काय? पोलिसांच्या आदेशाचं काय? रस्त्यावर बसा. या मोर्चाचं आयोजन जो महाराष्ट्र सरकारने 20 ग्राहकाला 440 व्होल्टेजचा जो शॉक दिलाय
त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आयोजन केलेलं आहे. लोकशाहीने आम्हाला दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराचाच आम्ही वापर करतो. आम्हाला तुम्ही इथे जर 1 किलोमीटर लांब अडवत असाल तर साहेब ते योग्य नाही. आम्ही शिस्तबद्ध पक्षाचे एक शिस्तबद्ध सैनिक आहोत, शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने सोशल डिस्टन्सिंग पाळून तिथे जाऊ. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आपल्या हितासाठी आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी सांगितलं आहे की चेहरे पे मास्क और 2 गज की दूरी. राजूभाई सभी कार्यकर्ता को विनंती करतो सभी पीछे जाओ. सभी कार्यकर्ता को विनंती करतो पीछे जाओ. सरकार ने एमएसएमई के माध्यम से जो वीज बिल इसमें बहुत भारी बढ़ोतरी की है. वीज बिल बहुत आया है लोगों को, उसमें रिलीफ मिलने के लिए वो वीज बिल माफ होने के लिए आज के मोर्चा का आयोजन किया है. जब तक 5 महीने से यहाँ जो मुंबई की लाइफलाइन है, वसई की लाइफलाइन है, रेलवे है, गत 5 महीने से रेलवे बंद है, इंडस्ट्री बंद है, लोगों के हाथ में बिल्कुल काम नहीं है. काम नहीं तो आमदनी जीरो है. कैसे वैसे लोग अपने थोड़े बहुत पैसे है उसमें गुजारा करते हैं. तो इसमें ये बड़ा शॉक महाराष्ट्र सरकार ने एमएसएमई ने जो लोगों को ग्राहकों को उनके दिया है उससे हम लोग उनको रिलीफ चाहते हैं. वो बीच बीच माफ करने का आग्रह मांगने हम लोग इस माध्यम से आपसे करते हैं. पहले एक जनतंत्र में आंदोलन करने की एक प्रोसीजर रहती है, पहला ज्ञापन देने का, बाद में दूसरे बार ज्ञापन देने का, तीसरे बार ज्ञापन देने का. हमने ज्ञापन दिया है ऑलरेडी. हमने वसई में आंदोलन किया है, उसका ज्ञापन भी 1 महीने के पहले दिया है. यह हमारा आंदोलन और अगर आज से भी ये एमएसपी नहीं सुधरा तो इसके आगे भी हम लोग बहुत बड़ा आंदोलन करने वाले है. तर सांगा आजचं हे आंदोलन कशासाठी आपलं? आजचं हे आंदोलन वीज दर वाढ झाली आहे की विजेची मोठ्या प्रमाणात बिलं या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही विजेची बिलं प्रचंड प्रमाणात आली आहेत आणि ती विजेची बिलं न वीज वापरता आली आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि तातडीने शासनाला हे वीज बिल माफ करणं भाग पाडण्यासाठी आजचं हे आंदोलन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या आमच्या अध्यक्ष दबाजी कक्कड आहेत, विनीत तिवारी आहेत, कल्पेश नाईक आहेत, हे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत आणि आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित यांच्या आंदोलनात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रात तुमचं सत्ता आहे आणि तिथून जर आम्हाला मदत केली तर आम्ही माफ करू असं म्हटलं जातं, काय सांगायचं? असं आहे की कोणी काय सांगावं त्यांचा प्रश्न आहे. पण केंद्र सरकारने त्यांच्या माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारने मोठा निधी या महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. जो अन्य राज्यालाही दिलेला आहे तोच महाराष्ट्रात दिलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राची काही जबाबदारी आहे की नाही? आमचं सरकार असताना आम्ही लोकांना चांगलं रिलीफ दिलेलं, अगदी दूध उत्पादक शेतकऱ्यापासून तर सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यांना रिलीफ दिलेलं. आणि आता हे कोविडच्या काळामध्ये लोकांचं आर्थिक उत्पन्न शून्य असताना आज लोकल ट्रेन गेल्या 5 महिन्यापासून लोकल ट्रेन बंद आहेत, लोकांच्या हाताला काम नाही, लोकांचा हात तोंडापर्यंत जात नाही, अशा वेळेला तुम्ही जर न वापरलेल्या लाईटचं बिल जर लोकांच्या माथी मारत असाल तर याचा निषेध जेवढा करावा तेवढा थोडा मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की आता तरी झोपी गेलेलं सरकार जागं व्हावं. उद्धव सरकार बंद करावं अशी आम्ही मागणी करतो.